ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघूया. एक पाव भेंड्या मी धुवून चिरून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता. मी गोल चिरलेले आहे. कढईत मी एक चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे. हे थोडंसं पसरून घ्यायचं. आता यात आपल्याला भेंड्या भाजून घ्यायच्या आहे. या 5 मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. मंद हीटवरच 5 मिनिटं झालेले आहे. भेंड्या छान भाजल्या गेलेल्या आहे. अशा प्रकारे भाजायचे आहे. भेंड्याची भाजी बनवायची असली तर 1 तासाअगोदर भेंड्या अशा चिरून ठेवायच्या मोकळ्या करून, म्हणजे त्याची भाजी कधीच चिकट बनत नाही, खूप छान बनते. आता मी काढून घेते. त्याच कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे 1 चम्मच. आता मोहरी घालूया. 1 चम्मच मोहरी घालते मी. मोहरी तळतळल्यानंतर जिरे घालूया. जिरे तळतळले की लसूण घालायचं आहे आपल्याला. हा लसणाच्या 5-6 कळ्या मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता या परतून घ्यायच्या आहे. या छान शिजू द्यायचा, म्हणजे भाजीची टेस्ट खूप छान लागते. लसूण शिजलेला असला की चवी खूप सुरेख लागते. आता लसूण शिजत आलेलं आहे. आता मी हे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते घालायचे आहे. कांद्यांना परतून घेऊया. थोडा लाल कलर येईपर्यंत परतायचा आहे. कांदे आणि लसूण छान शिजत आलेलं आहे. या वेळेला आता आपल्याला या मिरच्या हिरव्या मी चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या पण छान शिजवून घ्यायच्या, म्हणजे भाजीमध्ये याचा अर्क उतरतो. आता हे आपण 1-2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे मसाले छान शिजले पाहिजे व्यवस्थित. मिरच्या पण छान तळल्या गेलेल्या आहे. बघा या प्रकारे शिजले पाहिजे. आता मी 1 चम्मच हळद घालते. या वेळेलाच हळद घालायची. आणि हे भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे 1 चम्मच. धने पावडर 1 चम्मच. गरम मसाला 1 चम्मच. आणि हा चाट मसाला 1 चम्मच. मी छोट्या चमच्याने घेतलेलं आहे प्रमाण. आता हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे. छान शिजवून घ्यायचं. बघा हे मिश्रण छान एकत्र झालेलं आहे. आता आपल्याला यात टमाटर घालायचा. कांद्यामध्ये टमाटर घातलं तर टमाटर पूर्ण तेल पिऊन घेतो आणि मसाला व्यवस्थित शिजत नाही, म्हणून टमाटर आता घालायचा. आता मऊ येईपर्यंत याला शिजवायचं आहे, म्हणून मी 1 चम्मच आता मीठ घालते, म्हणजे टमाटर वगैरे मिश्रण छान मऊ येऊन जाईल. या प्रोसेसनी कराल ना भाजी खूप सुरेख बनते. टमाटर कधी मिश्रण शिजल्यानंतर घाला. आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बघा मसाले छान शिजलेले आहे. आता आपल्याला ह्या भेंड्या भाजलेल्या घालायच्या आहे. आणि हे ढवळून घ्यायचं आहे. हे 1-2 मिनिटापर्यंत शिजवायचं आहे. लक्षात ठेवा यावर झाकायचं नाही, असं उघडंच शिजवायचं आहे. म्हणजे भाजी ही छान मोकळी तयार होते. खूप छान हिरवी हिरवी गारगार भाजी तयार होते. भेंड्यांचा कलर बदललेला नाही आहे. या प्रोसेसनी कराल ना तर खूप सुरेख भाजी तयार होते ही. आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बघा भाजी तयार झालेली आहे. आता आपण कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली. आता सोर करण्याच्या प्रोसेसकडे वळूया.
बघा गरमागरम भेंडीची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा. धन्यवाद.